माहित आहे मला उशीर झाला जरा. अरे मी निघतच होतो, तेवढ्यात देविकाचे आई वडील आले. सहजच नाही विश्वास, मी बाबा होणार आहे. काय? वा, अभिनंदन. थँक्स यार. वा वा वा, मला खरंच आनंद झालाय एक मित्र म्हणून. सॉरी मी तुला असं बोलवलं, बट आय कॅन्ट हेल्प, ट्राय टू अंडरस्टँड. होऊ शकतं मला, पण इथे का असं बोलवलं तू? त्याचं कारण तुला माहिती आहे. तुला खरंच वाटतं का की मी कल्प्रिट आहे? अभिराम, माझा संशय सगळ्यांवर आहे, आणि वाड्यामध्ये अशा गोष्टी घडत आहेत की ज्यामध्ये प्रत्येक जण कशात ना कशात तरी इन्वॉल्व आहे. मला असं वाटलं होतं की तू यामध्ये कुठेही नसशील, पण तसं नाही झालं. तू घरातल्यांना अंधारात ठेवून फ्लॅट घेतलास. हे बघ, मला माहिती मी चुकलो, पण त्याची सगळी उत्तरं मी तुला दिली. मला सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली अभिराम. मग तू विचार ना, मी सांगतो तुला. तू मला म्हटला होतास की घरच्यांबद्दल तुझ्या मनात खूप राग आहे. एखाद्या वेळी येतो मला राग. घर घेण्याचं कारण जेव्हा मी तुला विचारलं तेव्हा तू मला म्हटला होतास की घरच्यांना माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. नाही वाटत. असं वाटण्याचं कारण? इनफॅक्ट तुला असं का वाटलं? मी सांगतो कारण. आपण हॉस्टेलला होतो तेव्हापासून मी तुला पाहत आलो. अण्णांबद्दल तुझ्या मनात चीड होती जी तू कधीही बोलून दाखवली नाहीस, पण तुझ्या बोलण्यातून मला ते सतत जाणवायचं. अण्णांनी पूर्वी अशी काही कामं केली होती जी तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघितलीस. तुला अण्णांचा खूप राग यायचा आणि अण्णांनाही ही गोष्ट माहिती होती, त्यामुळे त्यांना कळून चुकलं होतं की तुला इथे ठेवून उपयोग नाही. तुला इथे ठेवणं त्यांना धोक्याचं वाटलं आणि म्हणून त्यांनी तुला हॉस्टेलवर पाठवलं. नाहीतर तुला काय गरज होती बाहेर शिकण्याची? तुला कायमच असं वाटत आलं की अण्णांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला काहीही मिळालं नाही असं तुला वाटलं. मोठा भाऊ शिकून शहरात गेला आणि तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू परत या गावी आलास. तुझं या गावातल्या जमिनीबद्दल काहीतरी प्लॅनिंग असेलच की? पण वाटण्या झाल्या आणि काहीच होऊ शकलं नाही. तू काय बोलतोस विश्वास? सगळ्या मनातल्या गोष्टी असतोस अभिराम. मी जर माझ्या मनाच्या गोष्टी रचत असतो ना, तर माझ्या गोष्टीमध्ये नेने वकील आलेच नसते. तुला काय बोलायचंय स्पष्ट बोल ना. अभिराम, तुला जागेचा वाटा नको होता. अभिराम कॉंग्रॅच्युलेशन, कळलंय आम्हाला. घरात हे एवढं सगळं होत असताना निदान ही तरी आनंदाची बातमी कळली, बरं वाटलं. देविकाला सोडायला घरी गेला होतास ना? नाही. का? अरे घरापर्यंत जायचं ना सोडायला. अभिराम आता हे सगळं चालणार नाही. देविकाला नेहमी आनंदात ठेवायला हवं आणि ही जबाबदारी सर्वस्वी बाळाच्या बाबांची असते. देविकाची आता तू काळजी घ्यायला हवी. नाही म्हणजे तशी तू घेतोसच, पण आता जास्त काळजी घ्यायला हवी, हो ना? आय नो घरात हे सगळं भलतंच सुरू असताना ही अशी न्यूज मिळाली, पण अभिराम आता सगळं टेन्शन विसरायचं आणि देविकाची काळजी घ्यायची. बाकी सगळं बघायला आम्ही आहोत ना. ही जबाबदारी खूप मोठी असते अभिराम. तूच जर हा असा राहिलास तर देविका सुद्धा काळजी करत राहील ना, आणि देविकाला त्रास झाला तर बाळालाही त्रास होणार.
आता सगळं विसरायचं. बाबा होणार आहात तुम्ही अभिराम नाही. अभिराम, अरे काय झालंय? एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि तुझा चेहरा हा असा पडलेला. वहिनी मला विश्वासने भेटायला बोलवलं होत. चौकशी झाली. काय बोलणं झालं तुमचं? काय म्हणाला तो? म्हणे माझा नेने काकांशी पर्सनल कॉन्टॅक्ट होता. मी नेने काकांचा फोन केलाय कारण मला प्रॉपर्टी हवी होती. माझ्या अपेक्षा होत्या म्हणे अजून प्रॉपर्टीच्या. त्याच्या कुणाशी म्हणे माझा संबंध आहे. काय सुरू आहे विश्वासरावचं? सगळ्यांवरच त्याचा संशय आहे. तू मित्र असून सुद्धा तुझ्यावरही संशय घेतला. न जाणो उद्या घरातल्या सगळ्या बायकांना सुद्धा बेड्या टाकून घेऊन जाईल हा. हरिता आणि देविकाचं ठीक आहे पण मी तर कित्येकदा त्याचा विरोध केला होता. मुंबईला जाण्याचा आग्रह धरला होता. मला तर आश्चर्य वाटतंय माझी चौकशी करावीशी कशी नाही वाटली त्याला अजून. मला तर या विश्वासरावची तपास करण्याची पद्धतच कळेनाशी झालेली. नेमका गुन्हेगार कोण आहे हे त्याला माहितीये का तो अंदाज बनतो? अभिराम तू काही केलं नाहीयेस ना, मग या सगळ्याचा विचार करू नकोस. आणि आता तर मुळीच नाही करायचं. आल्या लक्षात? अगदीच काही झालं ना तर मी सरिता गो सरिता तुला बाहेर ये गो. काय झालं गे आहे? या बघ आज घरात काहीतरी गोडा धोडाचा कर. बरा करतय. गोड धोड किती काय आज? आता अभिराम भाऊजींकाच विचारा गोडा धोडाचा कित्या त्या. अभिराम अरे काय कळेल का काय चाललंय अभिराम? काय रे दादा? काही नाही. अभि काका अरे तू का लाजतोयस? अभिरामा भावांका तू सांगणारास की आम्ही सांगू? आई सांग ना तू सांग. बरा मग मीच सांगते. घरात आता नवीन पाहुणं येणार हा. अगं मग त्यात काय आणि ह्याचा काय संबंध त्याच्याशी? माधवा गप्रो मका कळला काय ते? काय हाय अभिरामा जबाबदारी वाढली. आता बाप होणार असतो. अरे बाप रे बाप. अभिनंदन अभिरामा. क्या बात आहे काय न्यूज दिली रे? तरी म्हणतो आईने गोडधोड करायला कसं सांगितलं? मी म्हणतो पाहुणा येणार म्हणजे आता घरात एवढं सगळं चाललेलं असताना आता कोण आणखीन येणार आहे? पण हा पाहुणा येणार म्हणजे त्याच्या पायगुणाने सगळं चांगलं होणार बघा. हो निदान त्या निमित्ताने घरात जरा आनंदाचं वातावरण तरी राहील. पण दत्ताला हे कळलं म्हणजे हीच खरी गुड न्यूज आहे. काय दत्ता कळणार? प्रोजेक्ट साठी लागणारी जमीन आणि तुमच्या नावावर असलेली जमीन यामध्ये खूप सारी तफावत होती. तेव्हा तुम्ही एक जाळं तयार केलं जेणेकरून घरातले लोक घाबरतील आणि हा वाडा हे गाव सोडून जातील. खोटं आहे हे सगळं. सोडा हे सोडा मला.